नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहुयाच्या ठळक घडामोडी मुरुम दगड खन उत्खनन औटी उद्योग व पूर्व वैमनस्यातून जयसिंगपुरात एकावर चाकूने चौदा वार आठ जणांवर कलम तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल दोघे जखमी पाहुया सविस्तर बातमीपत्र जयसिंपुरातील नानी नाक्यावर मुरुम उत्खनन खन आवटी उद्योगमधील पूर्व वैमनस्यातून एकावर चाकूने सपासप वार झाल्याची घटना घडली आहे यामध्ये सूरज राजू पवार वयवर्ष बावीस राहणार जयसिंपूर बावन झोपडपट्टी हा गंभीरत्या जखमी झाला असून त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत तर राजू उर्फ महादेव बाळू गाडीवडर वर्ष अठ्ठेचाळीस राहणार जयसिंगपूर हेही जखमी झाले आहेत तर हल्ला करणारे एकूण आठ जण सर्व राहणार जयसिंगपूर हे हल्ला करून घटनास्थळावरून पसार झाले आहेत याबाबतची वर्दी राजू बाळू गाडीवडर राहणार बावन झोफडपट्टी जयसिंपूर यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाणे आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी यातील विजय डोंगरे व लक्ष्मण कलगुडगी यांची नानी नाका इथे खन असून सूरज कलगुडगी हा त्यांच्या खणीमध्ये दिवंजी म्हणून काम करीत आहे याचा राग आरोपीच्या मनात होता तर यातील फिर्यादी राजू बाळू गाडीवडर हे नानी नाक्यावर बुधवारी एक वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी थांबले असता येथील सर्वच हल्लेखोरांनी सूरजवरील राग मनात धरून फिर्यादी यांच्याजवळ आले आणि म्हणाले तुझा मुलगा कुठे आहे त्याला मस्ती आली आहे अशी शिबिगा करीत त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली याच वेळी सूरज व त्याचे मित्र नाका परिसरात आले यावेळी सूरजला पाहून हल्लेखोरांनी पुन्हा सूरजला शिविगाळ करीत लातवक्यांनी मारहाण केली आहे व त्याच्या मित्रांनाही दम देऊन तिथून जाण्यास सांगितले त्यानंतर यातील संशयित आरोपी विजय उर्फ पिंटू लक्ष्मण डोंगरे रोहित राजू डोंगरे शेखर महादेव पात्रवट संजू लक्ष्मण डोंगरे यांनी त्याच्या ताब्यातील चाकूने सूरजवर सपासप वार केले सूरजवर चाकूने चौदा वार करून हल्ला चढविला यावेळी सूरजच्या पोटावर छातीवर डाव्या हातावर आणि कमरेजवळ मनगटावर उजव्या हाताच्या पंजावर चाकूने वार करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे तर सागर पात्रवट राहुल डोंगरे दत्ता गाडीवर रोहन डोंगरे यांनी सूरजला लाताबुक्यांनी मारहाण केली आहे चाकूने सपास वार झाल्याने व लाताबुक्यांनी मारहाण झाल्याने तो गंभीररित्या जखमी होऊन खाली कोसळला पोलिसांमध्ये सर्व संशयित आरोपीच्या विरोधात भाधविस्कलम तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे एक्केचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे भर दुपारी नानीनाका परिसर हा हल्ला झाल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ माजली यावेळी हल्ले करणारे हल्ला करून घटनास्थळवर धूम ठोकले आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी शिरोळ जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी पोहोचून पाणी केली आहे यातील जखमी पवार याला खाजगी रुग्णालयात तातडीने उपचार करता दाखल करण्यात आले आहे उपचारासाठी दाखल करताच तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे या घटनेची नोंद पोलिसात झाली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे घटनास्थळी व जयसिंगपूर पोलीस ठाणे परिसरामध्ये जखमीचे नातेवाईक मित्र मोठ्या प्रमाणात गर्दी करून होते या घटनेची माहिती मिळताच नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रियंका साळुंके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याला भेट देऊन माहिती घेऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत